1942ला चले जाव चळवळ देशभरात प्रारंभ झाली. या चळवळीत सहभागी होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सत्याग्रह सुरू केला. त्यामुळे अटक होऊन त्यांना चंचलगुंडा या तुरुंगात ठेवण्यात आले. संस्थानात सर्वत्र सत्याग्रह सुरू झाले. यावेळी राष्ट्रीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत होता. दंगली सुरू झाल्या. हिंदूंवर प्रचंड अत्याचार सुरू झाले. स्वामीजींनी या दंगलींची सरकारी चौकशी व्हावी म्हणून दबाव निर्माण केला आणि स्वतः दंगलग्रस्त गावात जीव धोक्यात घालून गेले आणि पीडित हिंदूंना आधार दिला. बिदर येथील दंगलीची चौकशी व्हावी म्हणून स्वतः गांधीजींनी हरिजन मधून मागणी केली. अशा जातीय दंगली घडवून आम्हाला आमच्या ध्येयापासून कोणी परावृत्त करू शकत नाही हे ठणकावून सांगण्याची गरज होती म्हणून स्वामीजींनी पुन्हा निजामाला पत्र पाठवले आणि हैदराबाद हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यातच हैदराबादचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे असे छाती ठोकपणे सांगितले. स्वामीजींच्या या भूमिकेमुळे निजाम धर्मांध जिहादी इत्तेहादुल मुस्लिमीन आणि रझाकार अधिकच बेचैन झाले. त्यामुळे आंदोलन थोडे सौम्य होईल म्हणून स्टेट काँग्रेसच्या स्थापनेसाठी निजामाने परवानगी दिली आणि 5 वर्षांच्या संघर्षानंतर स्टेट काँग्रेसची जून 1947 मध्ये सिकंदराबाद येथे स्थापना झाली. स्टेट काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात स्वामीजींनी कार्यकर्त्यांना अध्यक्ष म्हणून मूलमंत्र दिला. हैदराबाद मुक्ती हा राष्ट्राच्या निकडीचा प्रश्न आहे आणि आपले सर्व धैर्य एकवटून स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार करूया अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना प्राण फुंकले. अधिवेशनानंतर काँग्रेसची ध्येय धोरणे निश्चित झाल्यावर स्वामीजींनी कृती समितीची स्थापना केली. लढा सुरू होताच आपल्याला अटक होणार, हिंदू समाजावर आघात होणार याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे भूमिगत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी एक रणनीती आखली. गांधीजी सशस्त्र लढ्याला परवानगी देणार नाहीत हे त्यांना ठाऊकच होते. तथापि रझाकारांशी लढायचे तर निशस्त्र लढून उपयोगाचे नव्हते, त्यामुळे सशस्त्र लढ्याचीही त्यांनी आखणी केली. दिल्लीत गांधीजींची भेट घेऊन स्वामीजींनी रझाकारी अत्याचाराची सविस्तर माहिती गांधीजींसमोर ठेवली आणि लोकांना शक्य होईल ते शस्त्र बाळगण्याचे सांगितले असल्याचेही सांगितले. त्यावर गांधीजींनी प्रत्यक्ष समर्थन दिले. आत्मसंरक्षणासाठी शस्त्राचा मर्यादित वापर करावा, परंतु कोणत्याही जाती जमातीच्या व्यक्तीवर मुद्दामहून हल्ला करू नये असा सल्ला त्यांनी दिला. हैदराबाद मुक्ती लढ्यासाठी साक्षात महात्मा गांधींकडून शस्त्रे बाळगण्याची परवानगी मिळवणाऱ्या हैदराबाद मुक्ती संघर्षाच्या मराठवाड्यातील सरसेनापती स्वामी रामानंद तीर्थ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.